आणि यानंतर अशी बातमी नाशिक मधून आहे. खाद्यतेल भेसळीच्या संशयावरून नाशिक शहरामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन ठिकाणी छापे टाकले. या छाप्यामध्ये सापडलेले 84,110 रुपयांचं 397 किलो पनीर नष्ट करण्यात आलं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे. त्रिमूर्ती चौकातील विराज एंटरप्रायझेस या दुकानातून 16,000 रुपये किमतीचं 74 किलो, तर अंबड परिसरातील साई एंटरप्रायझेस या दुकानातून 67,000 रुपये किमतीचं 323 किलो पनीर जप्त करण्यात येऊन त्यावर नीळ टाकत घंटा गाडीच्या कचऱ्यामध्ये देण्यात आलं. पनीरचे नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठवण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढची कारवाई केली जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.